मतदान यंत्रामध्ये बिघड झाला तर त्वरित काय कारवाई करावी लागते? मतदान यंत्रात बिघाड झाला तर जिथे कुठे मतदान असतं त्याच्या याच्यात तहसील कार्यालय याबाबत पूर्ण रेडी असतं. काय एखादं मतदान केंद्र बाय डिफॉल्ट खराब झालं तर आमच्याकडे स्पेअरमध्ये मतदान यंत्र तयार असतात. आमची टीम साधारणतः विदिन 15 ते 20 मिनिटात आम्ही तालुक्यामध्ये असे अरेंजमेंट करतो का कुठल्या इथनं 15 मिनिटात त्या मतदान केंद्रावरती पोहोचेल अशा टीम तयार केलेल्या असतात. सदर टीम ते मतदान यंत्र त्या मतदान केंद्रावरती घेऊन जाते आणि परत ती रिअरेंज करून मतदान चालू करते. उमेदवारांना समान मते मिळाली असतील तर आपण काय? उमेदवारांना समान मते पडली असल्यास आपल्याकडे ईश्वर चिठ्ठी म्हणून प्रकार असतो. ईश्वर चिठ्ठीमध्ये दोन्ही उमेदवारांची नावं लिहिली जातात. त्याच्यात एक पारदर्शक खोगं घेतलं जातं आणि सदर पारदर्शक खोग्यामध्ये सदर त्या चिठ्ठ्या टाकून एक अनोळखी लहान मुलाकडनं ती चिठ्ठी काढली जाते. त्या चिठ्ठीमध्ये ज्या उमेदवाराचं नाव असतं तो उमेदवार विजयी म्हणून घोषित केला. आचारसंहिता निवडणुकीपूर्वी किती दिवस आधी व किती दिवस नंतर पर्यंत चालू? आचारसंहिता ही निवडणूक ज्या दिवशी डिक्लेअर होते त्या वेळेपासून आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक संपता मतदान मतमोजणी झाल्यानंतर सदर आचारसंहिता समाप्त होते. साधारणतः दिवस म्हटलं तर मतदानापूर्वी 45 दिवस आधी आचारसंहिता घोषित होती. पोटनिवडणुका साधारणतः एखाद्या ठिकाणी निवडून आलेला उमेदवार राजीनामा देतो किंवा दुर्दैवाने सदर उमेदवाराचे डेथ होते अशा याच्यात आपण पोटनिवडणुका विभागाची मदत घेतो. निवडणुकीसाठी आपण तहसील तालुका स्तरावरती जे काही कार्यालय आहेत त्या सर्व कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते. निकालाचा अंतिम निर्णय आरो जनतेपुढे जाहीर करतो. सध्या आपण निवडणूक जे जिंकता त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करतो आणि त्यावर आरोंची सही असते. रिटर्निंग हो प्रत्येक निवडणुकीची माहिती कार्यालयात संकलित केली जाते. धन्यवाद. मुलांना क्षेत्र भेटीअंतर्गत आपण तालुका तहसील कार्यालय इथं भेट दिली आणि त्या तहसील कार्यालयामध्ये जो निवडणूक विभाग असतो त्या निवडणूक विभागाच्या माननीय नायब तहसीलदार मॅडम दराडे मॅडम यांनी मला शाश्वती आहे की तुमच्या पूर्ण प्रश्नांची म्हणजे एकदम उत्तरं आणि तुमची कोणतीही शंका ही ठेवली नाही. तुम्ही भावी मतदार आहात, भावी उमेदवार आहात आणि भावी नागरिक आहात. तुम्हाला निवडणुकीची यापेक्षा अजून चांगली माहिती कोणीही कुठेही मिळणार नाही. माननीय मॅडम यांचे मानावे तितके आभार कमीच आहे. मी आमच्या शिक्षण विभागामार्फत माझ्यामार्फत तुमच्यामार्फत आणि सर्व जे नवापूर मतदार आहेत त्यांच्यामार्फत मॅडमांनी जी अनमोल माहिती दिली त्याबद्दल मॅडमांचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद.